आपल्याच्या बरोबर निवेदन करायचं आहे. पहिला मुद्दा, आज जो विधिमंडळामध्ये जो गतिरोध निर्माण झालेला आहे, त्यामध्ये आपण पाहिलं की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय आमदार हे वेलमध्ये आले होते, सरकारच्या विरोधात आले होते, सरकारच्या नाणार संबंधीच्या निर्णयाच्या विरोधात आले होते. म्हणजे एका दृष्टीनंच आज सरकार हाऊसमध्ये अल्पमतात असल्याचं चित्र आपल्याला दिसलं, आणि सरकार अल्पमतात असल्यामुळं सरकारने काही गर्दीने हाऊस नियमितपणे कामकाज चालू नसताना दंग्यामध्ये आपलं कामकाज काढलं, आणि हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. ठीक आहे, विरोधी पक्ष काही आग्रही मुद्दे मांडतात ते आपण समजू शकतो, पण आज सरकार अल्पमतात आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो. आणि या प्रकल्पामध्ये आता मुख्यमंत्र्यांची अडचण झालेली आहे की दिल्लीतून हा प्रकल्प रेटायचा प्रयत्न चाललेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे मंत्री असताना त्यांना विचारात घेतलं गेलं नाही, मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही, आणि हा प्रकल्प या ठिकाणी आम्ही करणारच अशी भूमिका केंद्राने घेतलेली आहे. महाराष्ट्रात आलं तर मुख्यमंत्र्यांचा जो सहकारी पक्ष आहे शिवसेना, तो निदान आता तरी विरोधात असं दिसतंय, पण काय खरोखरी विरोध आहे का आज त्यांचं काही दुसरं काही गुप्त अंडरस्टँडिंग झालेलं आम्हाला काही माहीत नाही, पण आमचा मात्र या प्रकल्पाला विरोध आहे. कारण हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा नाही, कोकणाच्या हिताचा नाही, कोकणातल्या तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या विरोधातला आहे. त्यामध्ये अनेक सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झालेले आहेत, कारण हा जैतापूरच्या अणुभट्टीत होणाऱ्या अणुभट्टीच्या 1 किलोमीटर अंतरावर असणार आहे, आणि त्यामुळं अनेक तिथं मुद्दे उपस्थित होतात. डॉक्टर अनिल काकोडकरांनी हा प्रकल्प घेऊ नये अशा प्रकारचा मुद्दा मांडलेला आहे. त्याबरोबर आमचा दुसरा त्यामध्ये आक्षेप असा आहे की या प्रकल्पामध्ये सौदी अरेबिया देशाचे 50% गुंतवणूक आहे, त्या म्हणजे जर 1 लाख लोक कामाला लागणार असेल तर मग 50,000 लोक हे सौदी अरेबियाचे येणार आहेत का? सौदी अरेबियामध्ये इंजिनियर नाहीत, त्यांच्याकडे सगळे पाकिस्तानचे इंजिनियर काम करतात, मग तिथं पाकिस्तानचे इंजिनियर काम करणार आहेत का कोकणामध्ये? ह्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजेत. हा प्रदूषण करणारा उद्योग आहे, आज कच्चा मालही आपल्याकडे नाही, पक्का माल आपण बाहेर विकणार, फक्त इथं कारखान्यामध्ये शुद्धीकरणाकरता ते तेल आणलं जाणार आणि प्रदूषणाचा प्रश्न आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये का करत नाही, हा प्रकल्प सौदी अरेबियामध्ये का करत नाही, हा इथं का आणलेला आहे, याचं उत्तर सरकार आम्हाला देत नाही. म्हणून आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. सरकार आज अल्पमतात आहे, आणि अल्पमतातलं सरकार, कारण आपण पाहिलं की तिन्ही पक्ष आज या प्रकल्पाच्या विरोधात वेलमध्ये आलेले आहेत, आणि त्यामुळे सरकारनं ताबडतोब या प्रकल्पाबद्दल एक स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, आणि सरकारने स्पष्ट भूमिका घेतली मग शिवसेनेने आपली स्पष्ट भूमिका केली पाहिजे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. दुसरा महत्त्वाचा विषय मला या ठिकाणी मांडायचा आहे, ते म्हणजे आज शिक्षण मंत्र्यांच्या प्रेरणेनं कॉलेजेसमध्ये भगवद्गीता वितरण करायचा जो शासकीय कार्यक्रम घेतलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. भारत हे आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर चालणारं राज्य आहे, आम्ही त्या ठिकाणी संविधानावर आधारित राज्य असल्यामुळे जर काही पुस्तक वितरित करायचं असेल तर ते संविधानच वितरित केलं पाहिजे. आज हे आपलं धर्मनिरपेक्ष राज्य आहे, सर्व धर्म समान आहेत, आणि कुठल्याही धर्माला विशेष जागा देता येणार नाही, मग तो हिंदू धर्म असेल अगर ख्रिश्चन धर्म असेल, आणि त्यामुळं आज जर आपण हे जर सुरू केलं तर इतर धर्माचे लोक देखील आपापली पवित्र पुस्तकं आणून देतील, आणि ती वाटणार आहेत का सरकार? त्याबद्दल सरकारने एक स्पष्ट काही निवेदन दिलं पाहिजे. हा प्रकल्प शिक्षण मंत्र्यांच्या आणि आणखी त्या वरतून प्रेरणा असल्याशिवाय होऊ शकत नाही. हा शिक्षण संचालकांनी नोटीस काढली, त्याची हिंमत नाही की अशा प्रकारचा निर्णय घेताना शिक्षण मंत्र्यांना न विचारता निर्णय घेतला जाईल, आणि त्यामुळं मला वाटतं हे हिंदू मुस्लिम किंवा इतर धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न चाललेला आहे. आज भारतीय जनता पक्षाला आपण निवडणुकीमध्ये निवडून येणार नाही याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे, आणि त्यामुळं कुठं रामायण एक्सप्रेस सुरू कर, कुठं या ठिकाणी भगवद्गीता वाटायचा प्रयत्न कर, हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे का नाही हे एकदा सरकारने आम्हाला निष्कळून सांगितलं पाहिजे, आणि जर धर्मनिरपेक्ष राज्य असेल तर कुठल्याही धर्माबद्दल विशेष भूमिका घेता येणार नाही, यातून अत्यंत गंभीर प्रकारचा सामाजिक तणाव निर्माण होईल. आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधान आहे तेच वाटलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे.